नमस्कार मित्रांनो या न्यूजमधून आपल्याला खूप काही सकारात्मक बाबी पुढे येत आहेत स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये जसं की मित्रांनो ट्रान्सपोर्टेशन व्यवस्था सुरू नाही आहे तसंच आता बरेच विद्यार्थी पुणे मुंबई औरंगाबाद नागपूर नाशिक वेग वेगवेगळ्या शहरातून आपापल्या गावाकडे गेलेले आहेत तर पुन्हा त्या सेंटरवरती येण्यासाठी परीक्षेसाठी आपल्याकडे ट्रान्सपोर्टेशन व्यवस्था नाही आहे किंवा दूरवरून आल्यानंतर आपल्याला इथं राहण्याची सुविधा नाही आहे त्यानंतर बऱ्याच काही समस्या आहेत मित्रांनो त्या सर्व समस्यांवरती उपाय काढण्याचं सध्या प्रशासकीय पातळीवरती आणि आपल्या सरकारकडूनसुद्धा मित्रांनो सर्व काही नियोजन करण्यात येत आहे तर पहा न्यूज काय आहे स्पर्धा परीक्षा उमेदवारांना सहकार्य करणार असं पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलेलं आहे आता पुण्याचे विभागीय आयुक्तांनी सांगितलेलं आहे याचा अर्थ मित्रांनो जर पुण्याच्या विभागीय पातळीवरती जर अशी सर्व नियोजन होत असेल तर मित्रांनो इतर विभागीय सुद्धा हे नियोजन शंभर टक्के होणार त्यामध्ये तुम्ही बिलकुल शाशंकता बाळगू नका ठीक आहे तर पहा नक्की काय म्हटलेलं आहे कोणकोणत्या परीक्षांसाठी हे सर्व नियोजन चाललेलं आहे आणि याच अनुषंगाने मित्रांनो जर एम पी एस सी करू शकतं तर कंबाईन तर निश्चितच होणार कंबाईन झाल्यानंतर मित्रांनो मेगा भरती पोलीस भरती आरोग्य विभागातील भरती याबाबत मित्रांनो कोणतंही दुमत किंवा शंका मनामध्ये बाळगू नका कारण राज्यसेवा करत असेल तर इतर सर्व परीक्षा सुद्धा सुरळीत पार पडणार आणि आता जे चाललेलं आहे की या सर्व परीक्षा एमपीएससीने घेतल्या जाणार आहेत सरळ सेवा तर मित्रांनो त्या तर मग कोणतंच अडचण राहणार नाही जर एम पी एस सीकडे कडे ही सर्व जर कॅपॅसिटी असेल की अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा परीक्षा घेण्याची तर मित्रांनो आपल्याला बिलकुल ताण घेण्याची आवश्यकता नसेल किंवा जरी कोणत्या दुसऱ्या एजन्सीने घेतली तरी सुद्धा मित्रांनो याच धर्तीवरती सर्व परीक्षा पार पाडतील काय म्हटलेलं आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनामुळे निवास व्यवस्थेसह पहा मित्रांनो पन्नास हजार विद्यार्थ्यांचे पुण्यात येणार आहेत त्या सर्वांची निवास व्यवस्थेसह इतर सोयींसाठी इतर सोयी कोणत्या तर विद्यार्थ्यांना फक्त मित्रांनो निवासाची सोय नाही तर सध्या वेगवेगळे जे पुण्यात आल्यानंतर त्यांचा जेवणाचा प्रश्न असेल मित्रांनो तसंच मित्रांनो त्यांना पुण्यात येण्यासाठी ट्रान्सपोर्टेशन व्यवस्था रेल्वे बसेस तर एक ठराविक शहरापासून ठराविक एका लोकेशनपासून मित्रांनो ठराविक लोकेशनपर्यंत विद्यार्थ्यांना येण्यासाठी सोय उपलब्ध करून देणं प्रशासनाला खूप काही मोठं काम नाही आहे त्यामुळं अशी सोयीसुद्धा नक्की उपलब्ध होऊ शकते तर पहा इतर सोयींसाठी प्रशासनाकडून निश्चित मदत केली जाईल असा विश्वास विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला आहे या परीक्षेसाठी पुण्यात सुमारे पन्नास हजार उमेदवार येण्याची शक्यता आहे म्हणजे पुण्यात तेवढी सध्या आपण फॉर्म भरताना पाहिलं असेल की कॅपॅसिटी आहे ठीक आहे कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पुढे ढकलण्यात आलेल्या विविध परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे ते आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती सुद्धा टाकलेलं आहे मित्रांनो यापूर्वी पुढे ढकललेल्या परीक्षेचं वेळापत्रक जसं की राज्यसेवा जी आहे आता नियोजित वेळापत्रकानुसार तेरा सप्टेंबरला होणार आहे हे घोषित झालेलं आहे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एम पी एस सीने एप्रिल मेमध्ये आयोजित केलेल्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या मात्र राज्य शासनाकडून बहुतांश व्यवहार पूर्ववत करण्यात येत आहेत म्हणजे जसं की आताच आपण पाहिलं टेंडर जे पास झालं सॅनिटायझेशन करण्यासाठी वेगवेगळ्या वे ठिकाणी ठीक आहे परीक्षा केंद्रामध्ये जी काही व्यवस्था करण्यात येईल कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी किंवा त्या वेगवेगळ्या ठिकाणी बैठक व्यवस्था असेल ती सर्व व्यवस्था मित्रांनो प्रशासनाकडून टेंडर मार्फत वेगवेगळ्या एजन्सीकडून ते पार पाडण्यात येणार आहे त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पुढे ढकललेल्या तीन परीक्षांचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे दरम्यान पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे उमेदवार कोरोनामुळे आपापल्या गावी गेलेले आहेत त्यातील अनेक उमेदवार पुणे हे परीक्षा केंद्र निवडलेले आहे त्यामुळे पुण्यात परीक्षासाठी येणाऱ्या उमेदवारांना निवासासह इतर सुविधेसाठी निश्चित सहकार्य केले जाणार असल्याचे राव यांनी सांगितलेले आहे आता इतर सुविधा कोणती मित्रांनो ते आपल्याला तुम्हाला सांगितलंच जसं की ट्रान्सपोर्टेशन असेल तसंच त्यांच्या जेवणाची व्यवस्था असेल आणि राहण्याची व्यवस्था तर केली जाणार आहे त्यामुळं आपण इतर सर्व परीक्षांसाठी सकारात्मक राहा अगदी जोरदार पद्धतीने अभ्यास करा कारण आता कोरोना आहे परीक्षा होऊ शकणार नाही या प्रमाणात राहू नका प्रशासन जर ॲक्टिव्ह असेल आणि त्याला शासनाची साथ असेल तर मित्रांनो कोणत्याही परिस्थितीवर मात करता येऊ शकते आणि काय अपडेट असतील तर आपण आपल्या चॅनलवरती नक्की देऊ त्यामुळे नवीन असाल तर चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण ठरला असल्यास एक लाईकसुद्धा नक्की करा मित्रांनो धन्यवाद